पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ती पोरगी जीवाचं रान करतेय तुम्हाला बरं वाटावं म्हणून, तिच्या प्रयत्नांसाठी तरी एकदा नानांना भेटा। नाना, आईला तर तुम्ही जिवंत जाळलेत, ताईचं काय केलं तो तुम्ही? बाबा काय करतोय, सोड त्यांना। नाही शरू, नाही शरू, नाही, तुझा गैरसमज होतोय, असं काही नाहीये। बाबा तू आत येऊ नकोस। आजोबा ओढणी अडकली आहे। काय बोलताय मला काहीच कळत नाही आजोबा, तुम्ही उठा। या इकडे, तुम्ही शांत व्हा। तुम्ही का उठा, आओ तुम्ही इकडे या, तुम्ही बसा इथे, सावकाश सावकाश बसा, या तुम्ही बसा, तुम्हाला पाणी देते मी। आजोबा तुम्ही शांत व्हा, पाणी घ्या, पाणी घ्या, सावकाश सावकाश। आजोबा काय होतंय, चक्कर आली का तुम्हाला? तुम्हाला खूप त्रास होतोय का? तुम्हाला बाहेर जायचंय का? तसं असेल ना, तुम्ही थोडं शांत बसा, मी घेऊन जाईन तुम्हाला नंतर। शांत व्हा। थानो अभद्राय कृताय वंतु पिंड पिशाचय स्वाहा। थानो अभद्राय कृताय वंतु पिंड पिशाचाय स्वाहा। थानो अभद्राय कृतादिताय पिंड पिशाचाय स्वाहा। हे काय करताय तुम्ही? हे सगळं काय चाललंय? या चिंध्या कसल्या? हे तर नंदाचे कपडे वाटतायत। हो, तिच्याच कपड्यांच्या चिंध्या आहेत या। म्हणजे चंद्रविलासवर आल्यापासनं नंदाचे कपडे कशा ना कशात अडकून फाटत होते। तो योगायोग नव्हता, त्याच्या मागे तुम्ही होतात। खरं खरं सांगा मला, कशासाठी गोळा केल्या त्या चिंध्या? सांगा मला, अहो काय करणार आहात तुम्ही या चिंध्यांचं? सांगा मला। अहो मी कोण कपडे फाडणार? कपडे तर तो फाडतोय, मी फक्त चिंधी गोळा केल्या। मी सुद्धा यात चिंधी सारखाच आहे त्याच्यासाठी। अहो असं काय बोलताय?
मला काहीच कळत नाहीये, भीती वाटते. तुम्ही असे का वागताय? जागे वा, शुद्धीवारी आहो. आणि आपली नंदा, आपली नंदा कुठे आहे? कुठे गेली आहे ती? अहो सांग ना, कुठे आहे ती? कुठे? अहो तुमचे डोळे, तुमच्या डोळ्यांना काय झालंय? असे का दिसत आहेत तुमचे डोळे? हे बघ, विनाकारण त्रागा करू नकोस. बंद कर तुझा तमाशा, हे रणगाणे बंद कर आणि धर्मपत्नीच कर्तव्य पार पाड. तू मम म्हटल्याशिवाय हा नरकाग्नी प्रज्वलित होणार नाही, अशी पाहत राहू नकोस. या तुझ्या अश्रूंच्या ठेंग्या कर आणि यज्ञविधीला गती दे. धरी चिंदीची देवती, धर म्हणतोय ना, धर. भानावर या, काय हे सगळं? काहीतरी भयंकर आगोरी करताय तुम्ही. हो, या सगळ्यांनी आपला संसार उद्ध्वस्त होईल, असं करू नका. अजूनही वेळ गेलेली नाही. नंदा कुठे सांगा? अहो भानावर या, जागे व्हा, जागे व्हा. भानो अभद्राय कृताय वंत पिंड पिशाचय स्वाहा. भानो अभद्राय कृताय वंत पिंड पिशाचय स्वाहा. भानो अभद्राय कृताय वंत पिंड पिशाचय स्वाहा. तुम्हाला, तुम्ही शांत व्हा, तुम्ही आराम करा, तुम्ही मागे बसा. बघू शांत सावकाश. त्रास होतोय का आजोबा? लागलंय का तुम्हाला खूप? मला माहितीये बाबाच्या वागण्याचं वाईट वाटलंय तुम्हाला. चुकीचंच वागलाय तो. ओ नाही काय, तो खरंच चुकीचं वागलाय. मला माहितीये तुमचं प्रेम आहे बाबावर. मी कितीदा त्याला सांगायचा प्रयत्न केलाय. तुम्हाला काही सांगायचं आहे का आजोबा? काही बोलायचं आहे का? तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे हे कळतंय मला. मला खरंच तुमचा आवाज ऐकू येत नाहीये. तुम्हाला घशात त्रास होतोय का बोलताना? तसं काही असेल ना तर मला ऍक्शन करून सांगा, म्हणजे मला कळेल काय होतंय. नेमकं डॉक्टर बापट काय म्हणाले ते मला माहीतच नाहीये. आजोबा आपण ENT स्पेशलिस्ट कडे जायचं का? घशाच्या डॉक्टरांकडे? हवं तर बाबाशी बोलते मी, आपण जाऊया. तोवर एक काम करूया आपण, तुम्हाला जे काही वाटतंय ना किंवा जे काही सांगायचंय ते मला लिहून देता, चालेल ना? तुमच्या मनात जे काही आहे, तुम्हाला जे काही सांगायचंय, तुमच्या विषयी असेल, बाबा विषयी असेल, तुमच्यात जे काही बिनसलंय त्याविषयी असेल, ते सगळं लिहून द्या. तुम्हाला वही पेन देते मी, तुम्ही लिहून द्या सावकाश.
नडलं होतं इथे येण्या वाचून? सगळं चांगलं चाललं होतं की काय गरज होती? इतकी वर्ष तर मीच होतो ना, कुठे होता हा आजोबा? मग आत्ताच त्याचा इतका पुळका का? काही दिवसांची त्यांची ओळख आहे, पण मी तर त्यांच्या आधीपासून आहे ना, तिचं सर्वस्व असताना हा आजोबा कधी तिचा इतका लाडका झाला? नो, दिस इज रिअली अनफेअर. इथे राहणं धोक्याचं आहे, सगळे आजोबा चांगले नसतात हे कसं समजू मी तिला? आता ती काही लहान नाहीये, माणसांची ओळख तिला कळायलाच पाहिजे. मुळात इथे येण्याचा तिचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे, नव्हे तो अतिरेकीच आहे. तिला इथून बाहेर काढलं पाहिजे. मी तिला इथे थांबू देणार नाही. मला माहितीये काय करायला पाहिजे ते. हे घ्या आजोबा, तुमच्या मनात जे काही आहे, तुम्हाला जे काही सांगायचं आहे ना, ते सगळं लिहा. अजिबात हेजिटेट नका करू. तुमच्याविषयी असेल, बाबाविषयी असेल, जे काही वाटतंय ते लिहा. आजोबा, बाबाच्या पास्टविषयी समजून घेणं मला खूप गरजेचं आहे. तो असा चिडचिडा का होतो? आगीला का घाबरतो? आणि नेमकी त्याला कशाची भीती आहे हे सगळं कळणं खूप गरजेचं आहे. डॉक्टर काकांनी सांगितलंय हे सगळं कळल्याशिवाय त्याची ट्रीटमेंट ठरवता येणार नाही. आणि आजोबा, हे सगळं समजल्याशिवाय आपणही एक फॅमिली नाही होऊ शकणार. ज्या अर्थी आई तुम्हाला पत्र पाठवायची, त्या अर्थी आईलाही हेच करायचं होतं. तिलाही तुमच्यातलं मिसअंडरस्टँडिंग दूर करायचं होतं. आईची इच्छा म्हणून तरी आपण हे करूया ना. तुम्हाला माहिती नाहीये बरोबर, तुम्हाला कोण सांगणार? बाबा तर बोलतच नाही तुमच्याशी. 5 वर्ष झाली आईला जाऊन. आईच्या जाण्याचा बाबावर खूप परिणाम झाला. त्याने खूप काळजी घेतली माझी, पण मनातून तो एकटाच होता. त्याचं खूप प्रेम होतं आईवर, आणि आजही तितकंच आहे. म्हणून एवढ्या वर्षात त्याने दुसऱ्या लग्नाचा विचारही केला नाही. खूप लोकांनी सांगितलं त्याला दुसरं लग्न कर म्हणून. इनफॅक्ट शर्वरीला आई हवी असंही म्हणत होते सगळे, पण तो नाहीच म्हणाला. आणि आम्हाला कोणाची गरजही नाही आहे. वी आर गुड, वी आर परफेक्ट. आणि आता तुम्ही ऍड झालायत आमच्या फॅमिलीत. आता आपल्या तिघांचं कुटुंब आहे. पण ह्यासाठी तुम्हाला तुमच्यामधलं मिसअंडरस्टँडिंग दूर करायला लागेल आजोबा. म्हणजे गौरी या जगात नाही? काय झालं? म्हणूनच मला येणारी पत्र अचानक बंद झाली. गौरी नाही, याचा अर्थ नरहर पंतासाठी एक कुटुंब अपूर्ण आहे. हे असं अभद्र अमंगल कार्य मी तुम्हाला करू द्यायची नाही. माझ्या हातून हे असं काहीतरी अपवित्र घडणार नाही. मी जिवंत असेपर्यंत हे होणार नाही. अगं, आता तू मरून कसं चालेल? आत्ताच तर तुझी खरी गरज आहे. अर्धांगणी आहेस ना तू माझी. तुझ्या नावापुढे जे सव लावतेस ना, त्या शब्दाचं म्हणजे सौभाग्यवतीचं महत्त्व आत्ता आहे. हा यज्ञ यजमान आणि सौभाग्यवतीने मिळून करायचा आहे, कारण आई वडिलांनीच मुलीची पाठवणी करायची रीत असते. मुलगी दिली जाईल तिथेच राहावी, ती कधीही परत येऊ नये. म्हणूनच हे कन्यादान होत आहे. काय बोलताय तुम्ही? कुठे पाठवायचं आपल्या नंदाला? हे असलं काहीतरी बोलताना तुम्हाला काहीच वाटत नाही का हो? तुम्ही वडील आहात ना हो तिचे, आणि तिच्याविषयी हे? या पापात मी तुमची भागीदार होणार नाही. मी तुम्हाला साथ देणार नाहीये. कुटुंबाशिवाय जर हा यज्ञ पूर्ण होणार नसेल तर मी या यज्ञाला बसणार नाही. मी या कार्यात तुमची साथ देणार नाही. मी माझ्या मुलांना वाऱ्यावर सोडणार नाही.
सोडा मला, सोडा मला, सोडा मला। अभद्राय कृताय वंतु पिंड पिशाचाय स्वाहा। आजोबा काय होतंय तुम्हाला, काय झालं, खूप त्रास होतोय का, काय होतंय? आई बद्दल कळल्यामुळे असं होतंय का? आजोबा नका त्रास करून घेऊ, पण जे व्हायचंय ते होऊन गेलं। आजोबा आता आपण एकत्र यायला हवं, तुम्ही प्लीज मला मदत कराल? तुम्हाला जे वाटतंय ना ते सगळं लिहा, मला सगळं कळू देत, मला कळलं पाहिजे आजोबा। आपल्या कुटुंबासाठी तुम्हाला एवढं तर करावंच लागेल। लिहा आजोबा लिहा। अरे चिंधी इथेच अडकली होती, मग आता कुठे गेली? उडून गेली असेल कदाचित। कुटुंब अपूर्ण म्हणजे यज्ञ सुद्धा अपूर्ण राहील। गौरीच्या जाण्यानं त्रिकोणाची एक बाजू कमी झालीय। पोटच्या पोरीच्या बळीसाठी यजमान आणि त्याच्या अर्धांगिनीची संमती हवी। ही यज्ञवेदीसाठीची अट कधीच पूर्ण होऊ शकणार नाही, कारण कारण अनंताला अर्धांगिनीच नाही। मी उगेच घाबरत होतो। नरहरपंथा, माझ्या लेखाच आणि नातीच काहीही वाकड करू शकत नाहीयेस। अरे अनंताचा देह काबीज करणं सोडच, पण या चंद्रविलासची सावली सुद्धा माझ्या अनंतापर्यंत पोहोचणार नाहीये। अनंता ताशरवरीला घेऊन इथून जाऊ शकतो। माझा अनंता आणि शरू सुखरूप असतील। मला आता त्यांना सांगायची काहीही गरज राहिलेली नाहीये। शरवरीला तर काही माहितीच नाहीये, पण मग आता त्या विषारी कहाणीची सावली तिच्यावर कशाला पडायला हवी? नाही नाही, मला आता काहीही लिहायची गरज नाहीये। माझा भयावह भूतकाळ माझ्या बरोबरच संपून जाईल। जा बाळांनो जा, जा या अभद्र वास्तूतून निघून जा, जा जा बाळांनो जा। नरहरपंता, तू आता काहीही करू शकत नाहीयेस। तू समर्थ आहे त्याची आणि त्याच्या शरूची काळजी घ्यायला। नरहरिपंता, चंद्रविलास मध्ये आता इतिहासाची पुनरावृत्ती होणार नाहीये। तुझी इच्छा कधीच पूर्ण होणार नाही, आणि तीही तुझ्याच यज्ञाच्या अटीमुळे। आता तू असाच फरकटत राहणार, असाच फरकटत राहणार, फरकटत राहणार कायमचा। तू असाच फरकटत राहणार, असाच भरकटत राहणार, रे म्हणता भरकटत राहणार।